नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी गाईड्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले जे ICAR PGCET आहे, MSc ॲग्रिकल्चरसाठी जी CET असते, तर त्या CET जे रजिस्ट्रेशन आहे तर ते कालपासून सुरू झालेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्की डेट्स काय आहेत, त्याच्यामध्ये जे शेड्यूल आहे नवीन, तर ते शेड्यूल कशा पद्धतीने असणार आहे ICARचं, त्याचबरोबर त्याची एक्झाम कशी असणार आहे आणि आपला जो फॉर्म आहे तो फिलअप कसा करायचा, याबद्दल आपला हा व्हिडिओ असणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत ICAR PGCET बद्दल. तुमचे रजिस्ट्रेशन पासून तर तुमचे फॉर्म फिलअप पर्यंतची संपूर्ण प्रोसेस, त्याचबरोबर तुमचे नवीन शेड्यूल हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रथमतः जे ICAR PGCET आहे तर ती कशासाठी असते, तर ती MSc ॲग्रिकल्चरसाठी ही एक्झाम असते. तर हिची जी ऑनलाईन सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म आहे तर ती 11/4/2024 पासून चालू झालेली आहे आणि 11/5/2024 पर्यंत त्याची लास्ट डेट आहे, up to 5 PM पर्यंत. त्याचबरोबर लास्ट डेट ऑफ सक्सेसफुल ट्रान्झॅक्शन ऑफ फी थ्रू क्रेडिट ऑर डेबिट कार्ड ऑर नेट बँकिंग UPI, तर ती 11/5/2024 up to 11:55 PM पर्यंत असणार आहे. त्याचबरोबर ही जी एक्झाम आहे, तर ह्या एक्झामची जी फीज आहे, तर ती फीज कॅन्डिडेट जनरल किंवा अनरिझर्व कॅन्डिडेटसाठी 1200 रुपये आहे. त्याचबरोबर OBC साठी OBC EWS असेल तुमचे 1100 रुपये आहेत. SC ST PWBD किंवा थर्ड जेंडर असाल तर 625 रुपये आहे. त्याचबरोबर तुमचे जे पार्टिक्युलर करेक्शन जे असणार आहे ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये, ते वेबसाईटवर तुम्हाला 13/5/2024 ते 15/5/2024 या दरम्यान तुम्हाला करता येणार आहे. त्याचबरोबर तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे, तर ते ॲडमिट कार्ड तुमचं 29/6/2024 डिक्लेअर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर तुमची एक्झाम जी असणार आहे तर ती 120 मार्क्सची असणार आहे, 120 मिनिटाची चालणार आहे, सॉरी ते 2 hours असणार आहे. त्याचबरोबर टायमिंग्स ऑफ द एक्झामिनेशन ॲज इंडिकेट्स ऑन ॲडमिट कार्डवर तुमचा टायमिंग इंडिकेट केला जाईल. त्याचबरोबर तुमचं सेंटर असेल, तुमची डेट ऑफ शिफ्ट ऑफ एक्झामिनेशन हे सुद्धा तुमच्या ॲडमिट कार्डवर देण्यात येईल. आणि त्याचबरोबर डिस्प्ले ऑफ अटेम्प्ट क्वेश्चन पेपर अँड प्रोविजनल आन्सर क्री हे तुम्हाला NTA वेबसाईटवर तुम्हाला नंतर अनाऊन्स केली जाईल. तर याची वेबसाईट जी आहे तर ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती तुमचं शेड्यूल. तर आता आपण पाहूया फॉर्म फिलअप कशा पद्धतीने करायचा. बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचण येते की फॉर्म भरण्यासाठी अतिशय सोपे फॉर्म असतात, परंतु ते सायबर कॅफेमध्ये जाऊन ते फॉर्म भरून घेतात आणि 200 रुपये त्यांना देऊन येतात, परंतु काही कुठे जाण्याची गरज नाही, अतिशय सोपा फॉर्म आहे. हे जे आहेत आपले हे सब्जेक्ट आहेत, तुम्हाला डेअरी सायन्स जर चॉईस केला तर तुम्हाला डेअरी मायक्रोबायोलॉजी, डेअरी केमिस्ट्री यांसारखे सब्जेक्ट भेटून जातील. तर जे आपले जे सिटी आहेत, लिस्ट ऑफ द एक्झामिनेशन सिटीज फॉर ICAR, तर ते महाराष्ट्रामध्ये आपण फक्त महाराष्ट्राचं पाहूया, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड आणि पुणे एवढ्या सिटी तिथे अवेलेबल दाखवलेल्या आहेत. आणि आपला महाराष्ट्राचा जो कोड आहे तर 21 कोड आहे आपल्या महाराष्ट्राचा. त्याचबरोबर हे जे कोर्स आहेत, तुम्हाला प्लांट बायोटेक्नॉलॉजी जर तुम्ही चॉईस केला तर त्यामध्ये सब सब्जेक्ट तुम्हाला बायोकेमिस्ट्री, मॉलिक्युलर बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी, प्लांट फिजिओलॉजी असणार आहे. प्लांट सायन्स जर चूज केला तर जेनेटिक्स अँड प्लांट ब्रिडिंग, प्लांट पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, सीड सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि प्लांट जेनेटिक रिसोर्सेस. त्याचबरोबर फिजिकल सायन्स जर चूज केला तर ॲग्रिकल्चर मेट्रॉलॉजी असेल, तुमची सॉइल सायन्स असेल, ॲग्रिकल्चर फिजिक्स असेल, ॲग्रिकल्चर केमिकल, ऑर्गॅनिक फार्मिंग, एन्व्हायरमेंटल सायन्स एवढे ते सब कोर्स आहेत. त्याचबरोबर एंटमोलॉजी जर चूज केला तर एंटमोलॉजी, नेमॅटोलॉजी अँड सेरिकल्चर असणार आहे. ॲग्रोनॉमी, ॲग्रोनॉमीचा स्पेशल सब्जेक्ट आहे.
सोशल सायन्स जर घेतला तर ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स, ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन एज्युकेशन, त्याचबरोबर हॉर्टिकल्चर घेतला तर व्हेजिटेबल सायन्स, फ्रूट सायन्स, पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट, फ्लोरिकल्चर अँड लँडस्केपिंग, प्लांटेशन, स्पायसेस, मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक्स क्रॉप्स इत्यादी सब्जेक्ट आहे. त्याचबरोबर व्हेटरनरी सायन्स जर घेतला तर व्हेटरनरी ॲनॉटॉमी, ॲनिमल रिप्रोडक्शन, व्हेटरनरी मेडिसिन, व्हेटरनरी पॅरासिटॉलॉजी, व्हेटरनरी फार्माकोलॉजी अँड टॅक्झिकोलॉजी, व्हेटरनरी पॅथॉलॉजी इत्यादी सब्जेक्ट तुम्हाला आहे. त्याचबरोबर ॲनिमल सायन्स जर घेतला तर ॲनिमल जेनेटिक्स अँड ब्रिडिंग, ॲनिमल न्यूट्रिशन, व्हेटरनरी फिजिओलॉजी, लिवस्टॉक प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट, लिवस्टॉक प्रोडक्ट्स टेक्नॉलॉजी, पोल्ट्री सायन्स, व्हेटरनरी एक्सटेन्शन एज्युकेशन. इत्यादी सब्जेक्ट तुम्हाला घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, आता रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आहे ते आपण पाहूया. प्रथम तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन ऑफ ICAR PGCET यावर क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने पेज ओपन होऊन जाईल. तर अशा पद्धतीने पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला येथे ब्ल्यू कलरमध्ये न्यू कॅन्डिडेट रजिस्टर हेअर दिसत आहे. तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं बुलेटिन येईल. तर ते बुलेटिनवर तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन पाहायची आहे. संपूर्ण इन्फॉर्मेशन पाहिल्यानंतर तुम्हाला इथे खाली ऑप्शन देतील. पहिला ऑप्शन असा आहे की माझ्याकडे आधार कार्ड नंबर आहे आणि आधार कार्ड गव्हर्नमेंट प्रूफ माझा मी देऊ शकतो. संपूर्ण ऑथरायझेशन माझ्या आधार कार्डवर करण्यात येईल. त्याचबरोबर तुमचा दुसरा ऑप्शन आहे डिजिलॉकर अकाउंट. तर तुमच्याकडे डिजिलॉकर अकाउंट आहे, तुमचे सगळे डॉक्युमेंट हे डिजिलॉकरला असणार आहे. तर तिसरा ऑप्शन आहे आय डोंट हॅव डिजिलॉकर अकाउंट, आय विश टू क्रिएट माय डिजिलॉकर अकाउंट अँड लॉग इन आयडेंटिटी थ्रू डिजिलॉकर. माझ्यापाशी डिजिलॉकरचं अकाउंट नाही आहे, पण आम्ही आत्ता डिजिलॉकरचा अकाउंट बनवू इच्छितो. अशा विधाने तिसरा ऑप्शन चूज करायचा. त्याचबरोबर आय हॅव अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट ID ABC ID, तुमचं जे तुम्हाला कॉलेजमध्ये जे ABC ID काढायला सांगितले होते, तर ते ABC ID तुम्ही काढले असाल तर त्यावरून तुम्हाला जे रजिस्ट्रेशन आहे तर ते करायचं आहे. त्याचबरोबर तुमचं इंडियन पासपोर्ट असेल, त्यानंतर तुमचं पॅन कार्ड असेल, किंवा तुमचं नॉन इंडियन पासपोर्ट असेल, तर एवढे सारे ऑप्शन आहेत. तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी सोप्या सोप्पा आधार कार्डचा पहिला ऑप्शन चॉईस करायचा आहे. आणि त्यानंतर तुमचं तिथे खाली आधार कार्ड नंबर टाकून तुम्हाला क्लिक हेअर टू प्रोसिड या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यावर बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. त्या OTP तुम्हाला सबमिट करायचा आहे. त्यानंतर तुमची पुढची इन्फॉर्मेशन ओपन होईल. तुम्हाला येथे आधार कार्डवरून तुम्हाला तुमचं नेम असतील, तुमचे बर्थडेट असतील, तुमचं जेंडर असेल, ते ॲटोमॅटिकली फिल होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला फादर नेम टाकायचा आहे, फादर्स नेम टाकायचा आहे. त्यानंतर मदर्स नेम टाकायचा आहे. तुमची डेट ऑफ बर्थ ॲटोमॅटिक फिल होईल. तुम्हाला ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर परत तुम्हाला कन्फर्म ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे, तुमचा जेंडर, तुमचा मोबाईल नंबर, त्याचबरोबर तुमचा अल्टरनेट मोबाईल नंबर विचारला जातो. त्यानंतर आयडेंटिटी टाईप तुमचं पॅन कार्ड असेल किंवा तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर अदर गव्हर्नमेंट ID कार्ड तिथे ऑप्शन येईल, तर तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर तिथे टाकायचा आहे. त्यानंतर परमिशन नंबर, तुमचा जो प्रेझेंट ॲड्रेस आहे तर तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे, तुमची लोकॅलिटी टाकायची आहे, त्याचबरोबर तुमची कंट्री, त्यानंतर तुमचं स्टेट. हे जे सब लोकॅलिटी आहे तर ते ऑप्शनल आहे. तुमच्याकडे जर असेल तर टाका, नाही तर नका टाकू. त्याचबरोबर स्टेट टाकल्यानंतर तुम्ही डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे, तुमचा पिनकोड सिलेक्ट करायचा आहे. आणि ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पासवर्ड, तुमचा पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे, रीपासवर्ड टाकायचा आहे. तुमचं तेथे चार क्वेश्चन असतील. तुमच्या पहिल्या शाळेचं नाव काय आहे, तुमचं सगळ्यात फेवरेट बुक कोणता आहे, तुमचं बर्थ तुमचा जन्म जिथे झाला त्या व्हिलेजचं नाव काय, असे क्वेश्चन आहेत. तर हे क्वेश्चन काय आहे, तर तुमचं ज्यावेळेस पासवर्ड जर तुम्ही जर विसरला तर तुम्हाला फॉरवर्ड करण्यासाठी हे क्वेश्चनचं आन्सर टाईप करून तुम्हाला तिथे तुमचं पासवर्ड नवीन जनरेट करू शकता, यासाठी हे क्वेश्चन आहेत. तर ते सिक्युरिटी क्वेश्चन तुम्हाला देते. तुम्हाला कोणत्याही एका क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला खाली टाईप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सिक्युरिटी पिन हे टाईप करून तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही फिलअप केलेले संपूर्ण इन्फॉर्मेशनचे पेज ओपन होईल.
त्यानंतर खाली बॉक्स असतील, कॅन्डिडेट नेम, फादर्स नेम, मदर्स नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस आणि ॲड्रेस. तुम्ही जर भरलेली माहिती सगळी जर बरोबर असेल तर तुम्हाला त्या बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि आय ॲग्री या बटनावर क्लिक करून सबमिट अँड सेंड OTP या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला OTP येईल. OTP आल्यानंतर तुम्हाला सिक्युरिटी पिन टाकून सबमिट करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर तुमचं हे रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि रजिस्ट्रेशनचं तुमचं ॲप्लिकेशन ID, तुम्ही जो ईमेल ID टाकलेला आहे तर तुमच्या मेल ID तुम्हाला रजिस्ट्रेशन तुमचा ॲप्लिकेशन ID भेटून जाईल. आणि तुम्ही जो पासवर्ड टाकलेला आहे तो पासवर्ड तुम्हाला नंतर या बॉक्समध्ये भरायचा आहे. त्यानंतर सिक्युरिटी पिन टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने पेज ओपन होईल. तुमचं रजिस्ट्रेशन, तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म आणि तुमची फीज पेमेंट. तुमचं आता रजिस्ट्रेशन कम्प्लीट दाखवत आहे. दोन स्टेप तुम्हाला अनकम्प्लीट दाखवतील, ॲप्लिकेशन फॉर्म आणि फीज पेमेंट. तर तुम्हाला कम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्म या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन ओपन होईल. तुम्हाला इथे प्रेझेन्स ॲड्रेस विचारला जाईल, तो तुम्हाला फिलअप करायचा आहे. त्यानंतर तुम्ही कॅप्चा टाकून आय ॲग्री बटनावर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं कॅन्डिडेट नेम, तुमचं कॅन्डिडेट डेट ऑफ बर्थ, फादर्स नेम, मदर्स नेम, जेंडर, नॅशनॅलिटी, डोमासाईल, कुठचं आहे तुम्ही, रहिवाशी, महाराष्ट्रातला आहात की बाहेरच्या आहात ते टाकायचं आहे. डू यू बिलॉंग अंडर प्रिव्हिलिंग स्टेट हे तुम्हाला टाकायचं आहे. त्याचबरोबर तुमचं स्टेट कोणतं आहे, कॅटेगरी कोणती आहे. त्याचबरोबर तुम्ही अपंग आहात का, PWD सर्टिफिकेट तुमच्याकडे आहेत का नाही ते तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कॅप्चा टाकून आय ॲग्री या बटनावर क्लिक करून सबमिट नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक्झाम सेंटर डिटेल टाकायचे आहे. अप्लाय फॉर तुम्हाला तिथे ऑप्शन येईल की कोणत्या एंट्रन्ससाठी तुम्ही अप्लाय करत आहात. तर तुम्हाला AI EAPG यावर क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला सेंटर तुमचे चॉईस करायचं आहे. फर्स्ट चॉईस तुमचं जे सेंटर आहेत, तुम्हाला चार सेंटर चॉईस करता येणार आहे. तुम्ही चार सेंटर तुम्ही त्या लिस्टमधून तुम्ही चॉईस करू शकता. त्याचबरोबर नेम ऑफ कॉलेज फॅकल्टी, तुमचं कॉलेज कोणतं आहे, म्हणजे तुम्ही आता कोणत्या कॉलेजमध्ये शिकत आहे. ॲग्रिकल्चर असेल तर ॲग्रिकल्चर टाका, हॉर्टिकल्चर असेल तर हॉर्टिकल्चर टाका. त्याचबरोबर तुमच्या फादरचं ऑक्युपेशन काय आहे, मदरचं ऑक्युपेशन काय आहे. त्यानंतर तुमचा मेजर सब्जेक्ट ग्रुप नेम, तुम्हाला सब्जेक्ट जे टाकायचे आहेत तर ते तुम्हाला सब्जेक्ट ग्रुप नेम टाकायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला परत त्यांचे सेंटर टाकायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे सेंटर आणि तुमचे सिटीज टाकू शकता. त्यानंतर कॅप्चा टाकून तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर तुमची क्वालिफिकेशन डिटेल विचारली जाईल. तुम्ही तुमची त्यांची क्वालिफिकेशन डिटेल, तुमचं पास स्टेटस, तुम्ही पास आहात की फेल आहात ते विचारलं जाईल. त्याचबरोबर तुमचं नेम ऑफ एक्झामिनेशन, त्याचबरोबर बोर्ड नेम, तुमचा रोल नंबर, ऑप्टेन ग्रेड किती भेटला आहे. आता इथं CBSE टाकल्यामुळे त्यांना ग्रेड आला, परंतु आपला स्टेट जर टाकल्यामुळे आपल्याला तिथे पर्सेंटेज विचारले जातील. त्यानंतर इयर ऑफ पासिंग, ड्युरेशन, प्लेस ऑफ स्कूलिंग, रिझल्ट मोड. त्याचबरोबर 12th क्वालिफिकेशन डिटेल विचारली जाईल, पासिंग आहात की नाही. नेम ऑफ एक्झामिनेशन म्हणजे तुमचं नाव येईल, तुमचं म्हणजे जे स्टेट असेल, तुमचा स्टेट बोर्ड असेल की CBSE बोर्ड असेल ते विचारले जातील. तिथे विचारतील 12th ऑर इक्विव्हॅलंट. त्यानंतर इयर ऑफ पासिंग 2015, म्हणजे इथे जे टाकलेलं आहे तुमचं जे इयर कधी तुम्ही पासिंग झालेलं आहात ते तुम्हाला टाकायचं आहे. तुमचं ड्युरेशन टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा रिझल्ट मोड, तुमचे टोटल मार्क्स, तुमचे ऑप्टन मार्क्स आणि त्याबरोबर तुमचे पर्सेंटेज हे आपोआप येऊन जातील. त्यानंतर ग्रॅज्युएशन क्वालिफिकेशन डिटेल, पासिंग स्टेटस टाकायचं आहे. आता बरेचसे विद्यार्थी लास्ट इयरला असतील तर त्यांनी पासिंग टाकायचं नाही, त्यांनी रिअपिअरिंग टाकायचं आहे आता जे लास्ट इयरला आहेत अशांनी. त्याचबरोबर तुमचं नेम ऑफ एक्झामिनेशन अंडर ग्रॅज्युएशन विथ येईल, प्लेस ऑफ ग्रॅज्युएशन, इन्स्टिट्यूट, त्याचबरोबर रिझल्ट मोड, मॅक्झिमम ग्रेड पॉईंट, इयर ऑफ पासिंग, ड्युरेशन, नेम ऑफ युनिव्हर्सिटी, रोल नंबर आणि ऑप्टेन CGPA. आणि तुमचा कॅप्चा टाकून तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर एम्प्लॉयमेंट डिटेल, यू आर प्रेझेंटली एम्प्लॉय, तर तुम्ही एम्प्लॉय असाल तर टाका, नसाल तर जे ऑप्शन येतील त्यावर तुम्ही चॉईस करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे आणि आय ॲग्री बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला फोटो तुमचा अपलोड करायचा आहे, सिग्नेचर अपलोड करायचं आहे आणि थंब इम्प्रेशन हे अपलोड करायचं आहे. हे तिन्ही इमेज तुम्हाला अपलोड करून सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमचं संपूर्ण फॉर्म ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकून कॅप्चा टाकून सेंड OTP द्यायचा आहे. मोबाईल नंबरवर तुमचा OTP येईल.
ओटी पॅल नंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने तुमचं रजिस्ट्रेशन हे कंप्लीट झालेलं असेल आणि तुम्हाला त्यानंतर आता पेमेंटचा ऑप्शन ओपन होईल. तुम्हाला फायनल सबमिट परत एकदा करायचं आहे. त्यानंतर तुमचा नेम, ॲप्लिकेशन नंबर, अमाऊंट सांगितली जाईल. त्यानंतर पे नाऊ या बटनावर क्लिक करायचं. पे नाऊ बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट केल्यानंतर तुमचा ह्या पद्धतीने ICAR PGCET तुमचा जो रजिस्ट्रेशन फॉर्म आहे तर तो ओपन होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला हा संपूर्ण फॉर्म फिलअप करायचा आहे. तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर ॲग्रिकल्चर मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. थँक्यू.